सेवाभावी राजूची मृत्यूशी झुंज अखेर अपयशीच. मुलापाठोपाठ आई वडिलांनीही सोडले प्राण. शशिकांत धुमाळ यांनी केले शर्थीचे प्रयत्न. गोष्ट एका श्रावण बाळाची. किसी को घर मिला हिस्से में, किसी के हिस्से में दुकान आई. मैं घर में सबसे छोटा था तो मेरे हिस्से में माँ आई. नात्यात व्यवहार झाला की आपुलकीचे बंध सैल झाल्याखेरीज राहत नाहीत. मोठ्यांची मन लहान झाली की लहानांना मन मोठं करावं लागतं. असाच काहीसा आशय मुन्नवर राणांच्या वरील ओळीतून व्यक्त होतो. मात्र कधी कधी लहानांनी दाखवलेला मोठेपणाही नियतीच्या मनाला पाझर फोडू शकत नाही. अशा दुर्दैवी घटना समोर येतात व नियती किती निष्ठुर होऊ शकते हे बघून सुजाण समाज म्हणणं सुन्न होते. राळेगाव येथील राजू चाफेकर या युवा अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतेय. राजू चाफेकर हा वय वर्ष 27 हा युवा शेतकरी, आई वडील, पत्नी व एक चिमुकली मुलगी हा त्यांचा नेटका संसार. वास्तविक राजू हा या घरातला सर्वात लहान मुलगा, पण म्हाताऱ्या आई वडिलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी इतर भावंडांनी त्याच्याच वाटेला दिली आणि ती त्याने स्वीकारली देखील. कोणाच्याही कामाला धावून जाणारा आणि आई वडिलांची सेवा करणारा अत्यंत सालस मुलगा म्हणून तो गावात ओळखला जायचा. त्याची सेवावृत्ती पाहून शहरात आधुनिक युगातील श्रावण बाळ म्हणून त्याचा सर्वत्र लौकिक होता. आई वडिलांच्या आजारपणात त्याने स्वतःची पर्वा न करता सेवा केली. या दरम्यान सततचे जागरण, चिंता व स्वतःकडे दुर्लक्ष झाल्याने राजूला डेंग्यूची लागण झाली. दरम्यान वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर आईचाही मृत्यू झाला. राजूचाही डेंग्यू आजार अधिक वाढला. आसरा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत धुमाळ यांनी राजूला आधी राळेगाव व नंतर जिल्हा रुग्णालय यवतमाळ येथे भरती केले, पण आजार अधिकच बळकावला होता. रुग्णालयात शशिकांत धुमाळ यांच्या हातावरच डोके ठेवून राजूचा अखेर जीव गेला. मृत्यूसमयी माझ्या कुटुंबाकडे लक्ष ठेवा भाऊ असे अश्रू भरले आश्वासन घेऊन राजूने जीव सोडला. मुलाची व वडिलांची तेरवी एकत्र करण्याचा दुर्दैवी प्रसंग मात्र या कुटुंबावर आलाय. चिमुकली मुलगी व गरोदर पत्नी अनाथ झालेत. कुटुंबातील तीन व्यक्तींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राजूच्या पत्नीला फुल ना फुलाची पाकडी म्हणून मदत झाली पाहिजे या हेतूने कार्य काय करता येईल याबाबत आसरा संघटनेद्वारे प्रयत्न होत असतानाच नगरपंचायत मार्फत निराधार महिलांना शिलाई मशीन योजना कार्यान्वित झाल्याची माहिती मिळाली. अर्ज करण्याच्या अंतिम दिवशीच नगरसेवक शशिकांत धुमाळ यांनी सदर कागदपत्रे स्वतः गोळा करून अर्ज दाखल केला. मात्र इथेही रांगेत राहण्याखेरीज पर्याय नव्हता. 18 शिलाई मशीन करिता तब्बल 100 अर्ज आधीच येऊन होते. छाननीत 34 अर्ज वैध ठरले. नुकतीच याबाबत ईश्वर चिठ्ठीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे निस्वार्थ हेतूने राजूच्या आजारपणातून तर शेवटपर्यंत ज्या शशिकांत धुमाळ यांनी या कुटुंबाची मदत केली नेमकी त्यांनीच काढलेली ईश्वर चिठ्ठी ही राजूच्या पत्नीच्या नावाचीच निघाली. जिथे आभाळ फाटले आहे तिथे ही मदत तुटपुंजी असली तरी मात्र अंधार वाटेवर मनोबल वाढवणारी पणती ठरण्याची शक्यता मात्र यात नक्कीच आहे. आसरा संघटन या कुटुंबासोबत भक्कमपणे उभे राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. काही दिवसाआधीच राजूच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला असून आयुष्य कितीही कठोर असलं तरी जगण्याचा प्रवाह मात्र थांबवता येत नसतो. हे स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नसतं. मात्र नियतीने कुणाशीही इतकेही कठोर होऊ नये हेही वास्तव अस्वस्थ केल्याखेरीज राहणार नाही. भावंडांमध्ये सर्वात लहान असणारा राजू व स्वतःच्या कुटुंबामध्ये सर्वात लहान असणाऱ्या शशिकांत धुमाळ या दोघांनीही मैं घर में सबसे छोटा था तो मेरे हिस्से में माँ आई या काव्य पंक्ती सार्थ ठरवल्या एवढं मात्र निश्चित. महावॉइस साठी अक्षय काळे, राळेगाव.